उन्हाळा नुकता संपला होता आणि पाऊस पडायला सुरुवात झालेली. संतोष मुसळधार पाऊस कोसळताना बघत होता. कंटाळवाणा उन्हाळा संपला होता. पावसामुळे आलेला गारवा फारच आल्हाददायक वाटत होता. विजा चमकताच क्षणभरासाठी दिवस झाला असे वाटत होते. बायको माहेरी गेली होती. तो एकटाच घरी बसलेला होता. पुस्तके सारी वाचून झालेली, लिखाण पूर्ण झालेलं. मग आता काय करायचे? टी व्ही बघण्याची इच्छा नव्हती. मग त्याला आठवले, फार फार दिवसांनी वाचकांनी पाठवलेली पत्रे वाचण्याचे ठरवत होता. मग काय, टेबलावर पडलेल्या गठ्ठ्यातील एक एक पत्र काढून त्याने वाचायला सुरुवात केली. तो एक लेखक, त्याचे एक विशेष होते. तो फक्त एकच कथाप्रकार लिहित असे. विनोदी, प्रेम, सामाजिक सर्व विषयांवर त्याने वर्तमानपत्रात लेख, मासिकांमध्ये लेख, इतकेच काय तर स्वतःची पुस्तकेही छापली होती. नुकतेच तो रहस्यकथा आणि भयकथा प्रकारांकडे वळला होता. वाचकांच्या प्रतिक्रिया, आपण भयकथा छान लिहिता, नुकतीच तुमची फुलपाखरू नावाची भयकथा वाचली, काय सुंदर होती. तर काहींच्या, आपण सामाजिक कथांमध्ये अंधश्रद्धांचा विषय मांडलेला असताना भूतप्रेत यावर कथा लिहून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत आहात, या कथा लिहिणे आपणास शोभत नाही, असे आशयाचे पत्रही होते. पण सकारात्मक असो वा नकारात्मक पत्रे, त्याला काही फरक पडत नसे. कारण अर्थात प्रत्येकाचे मत वेगळे असते. कुणाला भयकथा आवडणार, कुणाला सामाजिक कथा आवडणार. सामाजिक कथा वाचणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कदाचित भयकथा आवडणार नाहीत. तसेच सारख्या सारख्या भयकथा वाचून कुणाला सामाजिक कथा आवडणार नाहीत, कुणाला दोन्ही आवडतील. त्याच्या मते एकाच कथा प्रकारावर कथा लिहून मनुष्याची लेखणी त्याच प्रकारची होऊन जाते. त्यामुळे तो वेगवेगळ्या विषयांना हात घालत असे. पण एक गोष्ट होती, त्याच्या रहस्य कथा मात्र लोकांमध्ये फारच चर्चेत होत्या असे पत्रांवरून दिसत होते. म्हणून आता इतर कथा प्रकार थोडे बाजूला टाकून इकडे लक्ष द्यावे असा विचार त्याच्या मनात आला. सारी पत्रे नीट व्यवस्थित ठेवून पेन आणि एक कोरी वही घेऊन तो लिहायला बसला. पण कल्पना सुचेनात बराच वेळ असाच गेला. अचानक लाईट गेली आणि जोरात कडाड करत वीज चमकली. खुर्चीवरून जरा आळस देत तो उठला, खिडकीत येऊन उभा राहिला. बाहेर पावसाचा कहर आणखी वाढला होता. त्याच्या घराच्या समोर काही अंतरावर रस्ता होता. एकही गाडी जात नव्हती आता तिथून. त्याचे घर जरा शहरापासून तुटलेले होते. आसपास गर्द झाडी वाढलेली होती. कुंपणाच्या बाहेर तर रात्रीचे पायही टाकू वाटत नसे. खिडकीतून त्याने सहज गेटकडे बघितले. गेट सताड उघडा होता. असे कसे शक्य होते? त्याने तर तो लावला होता. अगदी पाऊस सुरू व्हायच्या सुरुवातीलाच त्यास कडी घातली होती. नक्कीच कोणीतरी कडी उघडून आत आला असला पाहिजे. त्याचे धाबे दणाणले, हृदयाचे ठोके वाढले आणि अचानक खिडकीजवळ एक चेहरा आला. तर तो एक साधारण दिसणारा तरुणच होता. अंगावर लाल रंगाचा टी शर्ट दिसत होता. रंग सावळा दिसत होता. पण वीज चमकल्यावर त्या प्रकाशात त्याला दिसले. त्याच्या डोळ्यांमध्ये बुबळे नव्हतीच, पांढरे शुभ्र डोळे होते ते. हातात चाकू होता. पटकन संतोष खिडकीपासून दूर झाला. त्याच्या चेहऱ्यावर काहीही भाव दिसत नव्हते, निर्विकार. खिडकीच्या गजांतून तो तिथे असलेल्या लोखंडी तारांच्या जाळीवर चाकूने एक एक घाव घालू लागला. संतोष थरथर कापत त्याच्याकडे बघत होता. घाईघाईत खिडकीतला तरुण निघून गेला. आता एकानंतर एक असे दारावर घाव घालू लागला तो. तो नक्कीच दरवाजाला जोरजोरात लाथा मारत असला पाहिजे. त्याची खात्री झाली होती. आता दरवाजा तुटणार, तो अज्ञात तरुण आत येणार. आणि त्याने घाई केली. मागचा दरवाजा उघडून तो बाहेर आला. घर चारही बाजूने कुंपणाने वेढलेले असल्याने इथून दूर पळण्यासाठी
गेटमधूनच जावे लागणार होते. तो दबक्या पावलांनी घराला वळसा घालून गेटकडे जाऊ लागला. घरात जोरात आवाज झाला म्हणजे त्याने दरवाजा तोडला असणार. संतोष गेटकडे धावला आणि एकदाचा रस्त्यावर चिखल तुडवत धावू लागला. अंगावर पावसाचे थेंब पडत असल्याने तो जाम भिजला होता. त्याने मागे वळून बघितले. तो तरुण विचित्रपणे ओरडत त्याच्या मागे येत होता. त्याच्याकडे बघून असे वाटत होते की मोठ्या मुश्किलीने पावले ओढत ओढत तो धावतोय. काहीही करून जणू त्याला आता संतोषला पकडायचे आहे. संतोष आणखी जोरात धावू लागला. नुकत्याच भयकथा लिहायला सुरुवात करणारा तो आज कदाचित स्वतःच एका भयंकर घटनेचा किंवा भयकथेचा भाग बनला होता. तो गर्द झाडांमध्ये धावला. अंगाला त्याच्या काटे लागले पण थोड्याफार जखमांची त्याला काळजी नव्हती. जीव वाचवणे गरजेचे होते. अर्थात तो तरुणही त्याच्या मागे आला. संतोष चांगलाच थकला होता पण तो तरुण थकव्याचे एकही लक्षण त्याच्यात दिसत नव्हते. संतोषला जाणवले पळताना मोबाईल तरी सोबत आणायला हवा होता. पण तेव्हा तो इतका घाबरला होता की त्याला काहीही सुचले नव्हते. हाताने फांद्या सारत तो पुढे धावत होता आणि आणखीनच गर्द झाडीत शिरत होता. इथला भाग खोल होता त्यामुळे गुडघ्यांपर्यंत पाणी आले होते. एक एक पाऊल उचलणे जीवावर जात होते. त्याने पुन्हा एकदा मागे पाहिले. जबडा उघडा ठेवून त्यातून जीभ विचित्रपणे बाहेर काढत त्याच्याकडे तो विचित्र व्यक्ती येतच होता. अर्थात त्याचाही वेग मंद झाला होता. कसाबसा त्या झाडांच्या जंजाळातून बाहेर पडून तो पुन्हा रस्त्यावर आला. अंग पाण्याने चिखलाने माखलेले होते. चप्पल मागेच त्या चिखलात कुठेतरी हरवल्या होत्या. काटे लागून हातापायांमधून रक्त येत होते. पायांत शिरलेले काटे पळण्याचा वेग कमी करत होते पण तरी तो धावत होता. पुढून एक गाडी येताना दिसली. त्याला हायसे वाटले. या भयान पावसाळी रात्री तो एक आशेचा किरणच भासला त्यास. असेल नसेल तितकी शक्ती गोळा करून तो गाडीकडे जाऊ लागला. अर्थात गाडीही त्याच्या जवळ येऊन थांबली. आतून एक तरुण इन्स्पेक्टर बाहेर आला. साहेब सर मला वाचवा, तो इन्स्पेक्टरच्या पायाशी कोसळून जात म्हणाला. घाबरू नका, गाडीत बसा. त्यांचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी बघितले. एक पावसात चिखलात भिजलेली आकृती हातात सुरा घेऊन या दोघांकडे येत होती. संतोष पटकन त्या इन्स्पेक्टरच्या मागे जाऊन लपला. इन्स्पेक्टरने लगेचच पिस्तूल काढली आणि पुढच्या क्षणी फटाका फुटावा आणि फटाक्याच्या चिंध्या व्हाव्यात तशा रीतीने त्या तरुणाच्या डोक्याचा स्फोट झाला. मांसांचा चिखल सर्वत्र उडाला. संतोष थक्क होऊन बघतच राहिला. इन्स्पेक्टर देखील गोंधळला होता. मी गोळी चालविण्याच्या आतच याच्या डोक्याचा स्फोट कसा झाला, त्याने स्वतःला प्रश्न विचारला. सर वेडा होता हा, माझ्या मागे लागला होता. चला तुम्ही बरेच भिजलात. मग त्याने संतोषला गाडीत बसवले. तोही गाडीत येऊन बसला. त्याने वायरलेसवरून आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला व थोडक्यात जे घडले ते सांगितले. त्याचे सहकारीही येतच होते. संतोष थंडी व भीतीने थरथर कापत होता. खूप दिवसांपासून शोधत होतो याला आम्ही. दोन खून आणि पाच एक जणांना जखमी करून हा पळून जायचा. काही दिवसांपासून बेपत्ता होता म्हणे हा तरुण, अशी माहिती त्याच्या आई वडिलांनी आम्हास दिली होती. त्याचे क्रूर कृत्य पाहून आम्हास शूटॅट साईटचे ऑर्डर मिळालेत. मी इन्स्पेक्टर जयवंत, आपण? मी संतोष. बघा घाबरू नका, आता तुम्ही सुरक्षित आहात, असे म्हणताच अचानक जयवंतला पोटात ढवळून आले. गाडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली. बराच वेळ त्याला त्रास होत होता. मग जरा बरे वाटल्यावर तो त्या तरुणाच्या मृतदेहाकडे गेला. तिथे पडलेला चाकू उचलून गाडीकडे आला आणि गाडीत बसला. संतोषने बघितले. इन्स्पेक्टर जयवंतच्या दोन्ही डोळ्यातले बुबळे गायब झाले होते. तेही त्या तरुणासारखे बनले होते.
संतोष पळणार तोच त्याच्या पाठीत चाकू घुसला. मग मानेत कसाबसा त्याला ढकलून देत गेट उघडून तो गाडीच्या बाहेर रक्तबंबाळ अवस्थेत धावू लागला. जयवंतही बाहेर आला होता. कमजोर संतोषला पळताना पाहून तोही त्याच्या मागे धावू लागला. पण त्याचवेळी पोलिसांच्या गाडीचे सायरन वाजले, त्यामुळे भांबावलेला जयवंत गर्द झाडीत पळून गेला. हळूहळू संतोष बेशुद्ध पडला. संतोषने डोळे उघडले होते. सकाळ झाली होती. तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याला शुद्धीवर आल्याचे पाहून डॉक्टर दोन पोलिसांना बोलावून घेऊन आले. हॅलो, कसे आहात? एका पोलिसाने विचारले. बरं आहे, वेदना होत आहेत अजूनही. बघा, तुम्हाला जरा त्रास देतोय. नेमके काय घडले ते सांगा. काल रात्री एका तरुणाने माझ्यावर हल्ला केला. मी घाबरलो होतो, काही सुचेना. तो वेडा माझ्या दारावर इतक्या जोराने लाथा मारत होता की दरवाजा तुटला. मी घराच्या बाहेर आधीच दुसऱ्या दरवाजाने आलो होतो. बाहेर आल्यावरही त्याने माझा पिच्छा सोडला नाही. सुदैवाने ते जयवन साहेब आले. त्यांनी त्याच्यावर पिस्तूल रोखताच गोळी चालवायच्या आत त्या तरुणाचे डोके फुग्यासारखे फुटले. सरांनी मला गाडीत बसवले. अचानक त्यांना त्रास होऊ लागला. ते गाडीच्या बाहेर गेले, उलट्या केल्या. नंतर काय झाले काही समजले नाही. पण ते अचानक त्या तरुणासारखे झाले. एक सांगायचे विसरलो साहेब, त्या तरुणाला डोळेच नव्हते. म्हणजे डोळ्यात बुबळे नव्हतीच त्याच्या. जयवंत साहेब पण आता तसेच झाले होते. बाहेरून त्यांनी तरुणाचा चाकू उचलून आणला होता. माझ्यावर हल्ला केला. मी कसाबसा बाहेर पळालो. सर्वात शेवटी पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकला आणि आता शुद्धीवर आलो. संतोषने सांगितले. दोघेही चकित झाले होते. हे घडले तेव्हापासून जयवंतचा पत्ता नव्हता. कुठे गेला तो? काय झाले त्याला? दोघांनी त्याला अजून काही प्रश्न विचारले व काळजी घेण्याचा सल्ला देऊन दोघे बाहेर पडले. सर, हे काय घडते आजकाल आपल्याकडे? हवालदार पवारांनी विचारले. समजत नाही रे, आधीच आपल्यावर खूप प्रेशर आहे. आणि त्यातल्या त्यात सब इन्स्पेक्टर विलास चिंतित झालेले दिसत होते. एक काम करा, तुम्ही आणि पाटील इथेच थांबा. किंवा कुठे जायची गरज पडली तर इथे दुसऱ्या कुणाला उभे करा. पण इथे कोणीतरी हवेच. अर्थात आम्हाला तुमची गरज भासू शकते. तसा फोन करेन तुम्हाला. मला असे वाटते की संतोषच्या जीवाला धोका आहे. तेव्हा लक्षात ठेवा, इथे कोणीतरी लक्ष ठेवण्यासाठी उभे असायलाच हवे. तोवर मी पुढचा तपास करण्यासाठी निघतो. पुढचा तपास वेगाने करावा लागेल. असे म्हणून ते निघून गेले. अचानक त्यांचा फोन वाजला. कॉलवर त्यांना समजले की इन्स्पेक्टर जयवंतचाही मृतदेह मिळालाय. ते लगेच तिकडे निघाले. सब इन्स्पेक्टर विलास घटनास्थळी येऊन पोहोचले होते. बाकीची बरीच मोठी टीम आधीच तपास करत होती. इन्स्पेक्टर मेहुले देखील तिथेच उभा राहून सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत होता. जयवंतचा मृतदेह बाबळीच्या झाडावर अडकलेला होता. त्याच्या धडावर मुंडके नव्हते. असे वाटत होते की तो स्वतः तिथे चढून गेला होता आणि तिथे गेल्यावर त्याच्या डोक्याचा स्फोट झाला असावा. झाडाच्या फांद्यावर मेंदूचे कवटीचे भाग अडकलेले होते. कालपर्यंत हसणारा बोलणारा जयवंत अशा अवस्थेत पाहून मेहुल फारच भावूक झालेला दिसत होता. जयवंत त्याचा चांगला मित्र होता. सर, सांभाळा स्वतःला, विलास म्हणाला. काही समजत नाहीये विलास, हे होतंय तरी काय? दोन्ही हात डोक्याला लावत ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना आठवून विलासच्या अंगावर काटाच आला. त्रिशंकपूर तसे लहान शहर गावाकडून शहराकडे हळूहळू रूपांतरित होत असलेले. इथे जास्त पोलिसांची गरजही पडत नसे. जास्त गुन्हे होतच नसत. लोक समजदार होते. पोलिसांचा धाक होता. एखादे किरकोळ गुन्हे घडले तितकेच. पण हे सुरू झाले विवेक नावाचा युवक बेपत्ता झाला तेव्हापासून. त्याच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. नंतर एका जणाचा खून झाला होता, दुसरा जिवंत वाचलेला. त्याने हल्लेखोराचे वर्णन केले, त्यानुसार चित्र काढले, तर तो विवेकच निघाला.
यानंतर अजून एक दोघांवर त्याने हल्ला केला. नंतर इन्स्पेक्टर मेहुल व अजून 15 पोलिसांची टीम मागवून घेण्यात आली खास त्याला पकडण्यासाठी, पण तो सापडत नव्हता. तो खूनही अत्यंत क्रूरपणे करत होता. चाकूने मारून मारून चेहरा छिन्न विछिन्न करून टाकायचा. घरी तपास केला तर समजले की तो फार शांत स्वभावाचा होता. कधी कुणाशी भांडत नसे. त्याला एक दोन वगळले तर फारसे मित्रही नव्हते. कॉलेजमध्ये विचारपूस केली तर म्हणे त्याचा स्वभाव विचित्र होता. एकटा एकटा राही कोणामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत असे, पण कधीही कोणत्याच ग्रुपमध्ये मिसळू शकला नाही तो. विशेष अगदी आसपासचा सारा परिसर पिंजून काढला तरी विवेकचा पत्ता नव्हता. त्यानंतर काल घडलेल्या घटनांनी तर या केसला कलाटणी मिळाली होती. विवेक वेडा नव्हता. कुण्या आज्ञा संमोहनाचा त्याच्यावर प्रभाव असावा, पण तो विचित्रपणे मरताच जयवंतही काजपाटून गेला असावा असा प्रश्न मेहुलला पडला होता. गुन्ह्यांची तीव्रता पाहून शूटॅट साईटचे ऑर्डर्स मिळाले होते व शस्त्र देखील पोलिसांना मिळाले होते. सर सर आवाजाने भानावर येत मेहुलने तिकडे बघितले. मृतदेह वगळता आसपास कुणाच्याही पावलांचे निशाण मिळाले नाहीयेत किंवा कुण्या दुसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाचे पुरावेही मिळाले नाहीयेत, एक हवालदार मेहुलला सांगत होता. पुढचे सोपस्कार पार पाडल्यावर सारे तिथून निघाले. सुट्टीवर गेलेल्या हवालदारांच्या व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. स्थानिक वर्तमानपत्रात कोणी संशयित व्यक्ती दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. गस्तीवर फिरत असलेल्या हवालदार प्रशांतला एक जण रस्त्याच्या मध्यभागी चालताना दिसला. वायरलेसच्या सहाय्याने त्याने आसपासच्या टीमला तिथे बोलावून घेतले. इन्स्पेक्टर मेहुल, विलास, हवालदार पवार आणि अजून तिघे तिथे येऊन पोहोचले. साहेब, एक जण त्या बंगल्यात गेलाय. बंगला लई दिवसापासून बंद आहे. त्याच्याकडे पाहून तो दारूच्या नशेत असल्यासारखं वाटत होते. वेगळा चालत होता तो साहेब, पाय ओढत ओढत. ओके, एक काम करा, मी, विलास आणि पवार आज जातोय. अजून इतरांना बोलावून घ्या. आज हा काय प्रकार आहे याचा उलगडा केल्याशिवाय शांत बसणार नाही मी. मेहुल आणि टीम बंगल्यात शिरली. सर्वांच्या हातात पिस्तूल होत्या. अगदी पावलांचा आवाज न हो देता तिघे आत आले. आत अंधार होता. त्यांच्याकडे टॉर्च होत्या. त्या प्रकाशात बघत बघत ते पुढे चालत होते. मेहुलने बंद असलेल्या एका खोलीला लात मारून दरवाजा उघडला. आत एक माणूस बसलेला होता. त्याच्या डोळ्यात बुबळे नव्हती आणि त्याने हातात काठी पकडलेली होती. तिघांकडे पाहून तो इतक्या जोरात ओरडला की तिघांनी आपापले हात कानांजवळ नेले. इतक्या जोरात ओरडल्याने त्याचा घसा फाटला होता आणि मेहुल काही करणार तोच फाटकन फुग्यासारखे त्याचे डोके फुटले. अचानक घडलेल्या अनाकलनीय प्रकाराने तिघे हादरले होते. बाकीची टीमही आत आली. सगळे गोंधळे होते. डोळ्यासमोर एका व्यक्तीचा असा अंत झालेला पाहून हवालदार पवार बडबडा ओकले. त्यांना चक्कर येऊ लागली होती. दोघे हवालदार प्रशांत त्यास बाहेर घेऊन आला. पाणी वगैरे पाजले. आता सगळे शोधाशोध करत होते. तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू होती. त्या मृतदेहाला ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. त्याचवेळी एक हवालदार ओरडत ओरडत मेहुलकडे आला. सर सर, पवार मरून पडलेत. त्यांच्या डोक्याचा भुगा झालाय, तो अडखळत बोलत होता. त्याच्या शरीराचा थरकाप होत होता. सगळे धावत पळत तिथे आले. पवारांचे धड पडलेले होते. प्रशांत बेपत्ता होता. मेहुलच्या लक्षात आले होते. इथे आल्यावर त्या माणसाचे डोके फुटले. मग त्यातून निघालेल्या अज्ञात जीवाने पवारांच्या शरीरात प्रवेश केला आणि आता नक्कीच तो प्रशांतच्या शरीरात. मेहुलने इतरांना इथली कामे करायचे सांगून विलासला सोबत घेतले. आपल्या पोलीस गाडीने दोघे निघाले. सर, हे काय होते? काहीतरी आपल्याला समजणार नाही. आपल्या कल्पनाविश्वाच्या पलीकडले. आता तो प्रशांतच्या शरीरात आहे. तो कोण? सैतान? सैतान खरंच का? माहीत नाही विलास.
पण भूतप्रेत या गोष्टी आपल्यासारख्या माणसांनी मानणे चुकीचे आहे. मी त्याला अज्ञात जीव म्हणेन. तो कुठे गेला असेल आता? संतोषकडे. माय गॉड, अर्थात मला तरी तसे वाटते. मी दवाखान्यात फोन करून तिथे असलेल्या नितीनला सावध राहायची सूचना केली आहे आणि संतोषला आधीच सुरक्षित ठिकाणी पाठवून दिले. आपल्याला लवकरात लवकर तिथे जावे लागेल. संतोष वाचेल सर, पण हॉस्पिटलमध्ये असलेल्या इतर लोकांचे काय? नितीन एकटाच आहे तिथे. इकडे अज्ञात व्यक्ती दिसल्याची सूचना मिळताच सगळी कुमक त्या बंगल्याकडे आली होती. तरी मी तिथे कोणीतरी उभे ठेवाच अशी सूचना केली होती म्हणून बरे, नाहीतर हॉस्पिटलमध्ये कोणीही नसते. हेच चुकले आपले. तिथे जास्त पोलीस असायला हवे होते. गाडी वेगाने हॉस्पिटलकडे जात होती. हातात कुऱ्हाड घेऊन तो हॉस्पिटलजवळ आला होता. तोंड उघडून त्याने जीप बाहेर काढली आणि वेगाने तिकडे धावला. आधी नितीन बाकावर बिंदास्त बसला होता, पण इन्स्पेक्टर मेहुलचा फोन आल्यापासून तो पिस्तूल घेऊन सावध उभा होता. ओरडण्याचा आवाज ऐकून तो तिकडे धावला. एका नर्सचे मुंडके हवालदार प्रशांतने उडवले होते आणि अजूनही त्या मृतदेहावर तो एक एक घाव घालीत होताच. अर्थात हा प्रशांत नव्हताच, हे त्याच्या शरीरात असलेले काहीतरी त्याच्याकडून करवून घेत होते. जास्त वेळ न घालवता त्याने पिस्तुलातून गोळी त्याच्यावर झाडली. तो आवाज ऐकताच त्याने गोळी चुकवली. आतापर्यंत नर्सच्या मृतदेहावर कुऱ्हाडीने घाव घालण्यात व्यस्त असल्याने त्याचे नितीनकडे लक्ष नव्हते. जोर जोरात निरर्थक बडबडत तो त्याच्याकडे धावला. नितीनने आणखी दोन गोळ्या झाडल्या. त्या त्याच्या छातीला लागल्या होत्या, पण पुढच्या क्षणी फुग्यासारखे त्याचे डोके फाटकन फुटले. रक्ताचा सडा भिंतीवर आणि नितीनच्या तोंडावर उडाला. डोळ्यात रक्त गेल्याने त्याला बराच वेळ काहीही दिसेना. मग उलट्या झाल्या, बुबळे पांढरी पडली. त्याने कुऱ्हाड उचलली आणि त्या हॉस्पिटलमध्ये फिरू लागला. तिथे एकच धावपळ झाली. काही पळून गेले. जे कोणी सापडले त्यांना जीव गमवावा लागला. गाडीचा सायरन ऐकून वेड्यासारखा ओरडत तो पळून गेला. इन्स्पेक्टर मेहुल आणि विलास पळतच आत आले. एका नर्सचा छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेला मृतदेह, आणखी तिघांचे त्याच अवस्थेतले मृतदेह, रक्ताचे वाहिलेले पाठ पाहून दोघे पार हादरून गेले होते. हॉस्पिटलमध्ये रक्ताची होळी खेळण्यात आली होती. त्या अज्ञात सैतानी शक्तीने निरपराध लोकांचा बळी घेतला होता आणि आता नितीनच्या शरीरात त्या अज्ञात जीवाने प्रवेश केला होता. सुदैवाने संतोषला मेहुलने डॉक्टर देसाई सोबत आधीच इथून दुसरीकडे पाठवून दिले होते म्हणून तो वाचला होता. भयान रात्र जाऊन आता उजाडले होते. मागच्या काही दिवसात मेहुलने आपले चार सहकारी गमावले होते. मागच्या काही रात्र आणि दिवस तणावाखाली गेले होते. संपूर्ण शहरात दहशत पसरली होती. मीडियावाले प्रश्न विचारून हैराण करत होते. अर्थात जे घडले ते खरे खरे सांगितले असते तर आणखी दहशत पसरली असती. म्हणून बऱ्याच गोष्टी तोडून मोडून सांगाव्या लागल्या त्याला. एक गोष्ट आहे पनविलास, तो जीव हुशार आहे. सर्व योजना नीट तयार करतो तो, मेहुल विलासला म्हणाला. हो ते तर आहे. आधी त्याच्याकडे कुऱ्हाड नव्हती. आपण त्या बंगल्यात शिरलो, मग त्याने पवारांना झपाटले व नंतर प्रशांतला. कुठेतरी बाहेर कुऱ्हाड लपवून ठेवली असावी त्याने. प्रशांतला झपाटून आपल्या घेऱ्यातून सुटून तो हॉस्पिटलकडे आला. ते तर आहेच, पण शिवाय बंगल्यात असल्यावर सर्व टीम तिथे येईल यासाठी तो तिथे शिरला होता, आपले लक्ष विचलित करण्यासाठी. ही देखील एक बाजू आहेच की शवविच्छेदन अहवालामध्येही काहीही विशेष अशी माहिती मिळाली नाही. त्यांची डोकी बॉम्बसारखी कशी आणि का फुटतात हेही अस्पष्ट आहे. त्याने प्रशांतला झपाटले आणि इतर कुणालाही झपाटले तेव्हा खिशातून मोबाईल पैसे वगैरे सगळे काढून फेकून देत होतो. हेही विशेष, झपाटले हाच शब्द वापरू. झपाटून टाकल्यावर त्या मनुष्याच्या शरीरावर त्याचा पूर्ण ताबा होतो. सर असे मानले की तो एक व्हायरस आहे, निराकार, आकार नसलेला, अतिसूक्ष्म. डोके फुटल्यावर त्यातून तो वायूच्या रूपाने नवा होश शोधतो.
हेही असू शकते. छान थिअरी मांडलीस विलास, मेहुल म्हणाला. काय गप्पा सुरू आहेत? आवाजाच्या दिशेने त्याने बघितले. इन्स्पेक्टर निलेश आला होता. त्याला पाहताच मेहुलला फार आनंद झाला. दोघे एकाच शाळेत शिकत होते. निलेश तसा 5 वर्षांनी मोठा. ते एकमेकांचे शेजारी होते. तेव्हापासून त्यांची मैत्री होती. इन्स्पेक्टर झाल्यावर निलेशने चांगलेच नाव कमावले होते. पोलिसांच्याच एका स्पेशल युनिटमध्ये तो कार्यरत होता. त्यामुळे दूर दूर जावे लागे त्याला. सरकारने परिस्थितीचे गांभीर्य पाहून निलेशच्या टीमला या संकटाचा सामना करण्याची जबाबदारी दिली होती. अर्थात तो सिनियर होता. तो येताच दोघांनी त्यास एक कडक सॅल्यूट मारला. निलेश खुर्चीवर बसताच त्याने सांगितल्यानुसार दोघेही बसले. सर, अरे भाई, काय लावलेस हे? सिनियर इन्स्पेक्टर आहे मान्य, पण आधी आपण मित्र आहोत हे विसरू नकोस. हसत हसत निलेश म्हणाला. पदाचा गर्व अनेकांना चढतो. काही लोक मात्र अपवाद असतात. कितीही मोठ्या पदावर जाऊन त्यांची वागणूक नेहमीसारखी असते. तशा लोकांपैकी निलेश होता. तू आलास आणि काय आधार वाटला यार मला, मेहुल म्हणाला. काल तू फोनवर सारे सांगितलेस मला. किती भयंकर प्रकार आहे हा. मोठ्या मुश्किलीने मीडिया आणि लोकांपासून डिटेल्स लपवल्या म्हणून बरे, नाहीतर दहशत पसरली असती. आम्ही सगळे गोंधळून गेलो होतो. खरे तर आम्हाला साध्या केसेस सोडवण्याची सवय आहे. शिवाय हा परिसर शांततेचा असल्याने तुम्ही आळशी झालात, निलेश गंमत करत म्हणाला. हो, तसेही म्हणू शकतो, पण मित्रा, तो डोकी फुटताना पाहिलेला सीन अजूनही विसरू शकलो नाहीये. मी रात्रभर झोपलेलो नाहीये. माझ्या मते आता तुम्ही जरा आराम करा. इथली सर्व सूत्रे माझ्या हातात दिली आहेत वरिष्ठांनी. सोबत 20 ट्रेन कमांडो देखील आलेत. आणखी टीमही येणार आहेत. जेव्हा मी सगळे ऐकले तेव्हा हा एक बुद्धिमान व्हायरस असल्याची थिअरी माझ्या मनात आली. म्हणून एक विशिष्ट सूट आणि हेल्मेट वगैरे आणलेत आम्ही. त्यामुळे सारे शरीर झाकलेले असेल व तो व्हायरस कुणालाही इन्फेक्ट करू शकणार नाही. मग त्याने फोन करून कुणाला तरी बोलावून घेतले. एक मजबूत व्यक्ती आत आला. हा राकेश, माझा सहकारी. आम्ही याआधी अनेक भयंकर गुन्हेगारांशी लढलोय, पण हा विचित्र शत्रू आम्ही निराकार म्हणतो त्याला, मेहुल म्हणाला. बरं, हा निराकार शत्रूशी मुकाबला करताना आमचे सारे कसब पणाला लागणार आहे. एक काम कर मेहुल, मला केसची फाईल देऊन जा आणि आराम करा. आम्ही आलो एकदम. ढेपाळून जाऊ नका. रात्री तुम्हाला पुन्हा पहारा देण्यासाठी जागावी लागणार आहे, हे लक्षात असू द्या, निलेश म्हणाला. मेहुल आणि विलास कसनुसे हसले. जरा चेष्टा वगैरे करून त्यांना दुखापासून हलके करण्याचा प्रयत्न निलेश करत होता, पण अर्थात त्यांनी काल पाहिलेले कल्पनेपलीकडचे दृश्य पाहून ते इतके हादरले होते की हसण्याची इच्छा देखील त्यांना होत नव्हती. आज सकाळी विलासने जरा चहा घेतला, पण त्याला उलटी झाली. मेहुलने तर काहीही खाल्ले नव्हते. ते गेल्यावर निलेश फाईल्स चाळू लागला. रात्र व्हायच्या आत वेगाने कामे करावी लागणार होती. दुवे जुळवावे लागणार होते. सुरुवातीला विवेक बेपत्ता झाला आणि या सर्वांची सुरुवात तिथूनच झाली होती. याचा अर्थ प्रश्नांची उत्तरे कॉलेजात मिळू शकतात. अर्थात मेहुल आणि टीमने त्याच्या काही मित्रांना प्रश्न विचारून त्याच्या डिटेल्स फाईलमध्ये लिहिल्या होत्या. तो आणि राकेश दोघे त्याच्या कॉलेजमध्ये आले. विवेक हुशार मुलगा होता, प्राध्यापक सांगत होते. पहिल्या 2 वर्षी प्रथम क्रमांकाने पास झाला होता. तो जरा अडखळत बोलायचा, म्हणून पोरे त्याची टर उडवत. मुलांच्या कुण्या एखाद्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी त्याला धडपडताना मी पाहिले. सुदैवाने 3 वर्षाच्या सुरुवातीला शिवम आणि राज नावाच्या मित्रांशी त्याची मैत्री जमली होती. शिवम आणि राज होय, मागे काही दिवसांपासून कॉलेजला आले नाहीयेत. ओके, धन्यवाद. मला त्या दोघांच्या घराचे पत्ते हवेत. मग दोघांचे पत्ते मिळाल्यावर आधी ते शिवमच्या घरी आले. त्याचे घर शेतात होते. त्यांना येताना पाहून शेतात काम करणारा एक जण धावत त्यांच्याकडे आला. शिवम कुठे? राकेशने विचारले. का साहेब, काय झाले? त्याने विचारले. तुम्ही? निलेश. मी त्याचा मोठा भाऊ सागर. आहो साहेब, कालपासून गायब आहे तो. सकाळी येतो असे सांगून गेला आणि आलाच नाही.
फोनही घरीच टाकून गेलाय तो. तो हरवल्याची तक्रार केलीत? नाही साहेब, तो असाच आहे. आईबाप गेल्यावर मीच सांभाळले त्याला. स्वतः शिकलो नाही, पण त्याला जीव लावला. बऱ्याचदा मला न सांगता दूर मित्राबरोबर फिरायला जातो. फोन उचलीत नाही, पण कालपासून हे सगळे ऐकून भीती वाटते साहेब. निलेश विचारात पडला. सागरला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला देऊन दोघे राजच्या घरी आले. डोअरबेल वाजताच स्वतः राजने दरवाजा उघडला. सर, तुम्ही कोण, कशाला? तो घाबरला होता. आत येऊ? निलेशने विचारले. दोघे आत शिरले. घरात मोठ्या आवाजात टीव्ही सुरू होता. सोफ्यावर खाण्याचे सामान पसरलेले होते. टीव्ही बंद करून घाईघाई सगळे आवरून त्याने त्यांना बसायला जागा करून दिली. मागे पोलिसांना मी बरीच उत्तरे दिलीत, तो म्हणाला. त्याचा भांबावलेला चेहरा पाहून निलेश म्हणाला, घाबरू नकोस, मला माहिती आहे सगळे. हे बघ, काही माहिती असेल तर आम्हाला सांग. सुरुवात तुझ्या मित्रापासून झालीये. माझ्या सहकाऱ्यांनी प्रश्न विचारले हे मान्य, पण बऱ्याच डिटेल्स मिसिंग होत्या. विवेकचे तू आणि शिवम, तुम्ही दोघे नुकतेच त्याचे मित्र बनला होता, राईट? होय, 2 वर्षे तो एकटा राही. अचानक 3र्या वर्षी तुम्हाला त्याच्यात असा काय गुण जाणवला की तुम्ही त्याचे मित्र बनला? तो हुशार होता, त्याचा स्वभाव जरा वेगळा होता, म्हणून सुरुवातीला आम्हाला तो वेडा वाटला. नंतर त्याची हुशारी पाहून आम्हाला त्याला मित्र बनवावे असे वाटले. हा शेजारी बसलेला राकेश आहे. मागे एक जण असेच खोटे बोलत होता, असे याला जाणवले. तोंडावर अशी बुक्की मारली की समोरचे दातच पडले होते त्याचे. आता आम्ही तुला काही केले तरी आम्हाला काही होणार नाही, लक्षात ठेव. पण तुला तुझ्या मौल्यवान दातांना कायमचे गमवावे लागेल, निलेश रागाने म्हणाला. राकेशने हाताची मूठ आवळली होती. त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या मिशीमुळे तो भयानक दिसे. शिवाय त्याचे डोळेही असे होते की बघता समोरच्याचा थरकाप उडत असे. सर, आम्ही चुकलो. ही योजना शिवमची, त्याला प्लॅसिबो इन्फेक्ट असेच काहीतरी सांगत होता. त्यावर प्रयोग करायचा तो. प्लॅसिबो इन्फेक्ट? होय सर, मला त्याने एक उदाहरण दिले होते ते समजण्यासाठी. म्हणे एकदा एका माणसाला त्याच्या पोटात साप आहे असे वाटू लागते व पोटात दुखायला लागते. बरेच डॉक्टर त्याला समजावतात की पोटात साप कसा जाईल, एक्सरे वगैरे काढून दाखवला, पण त्याचा विश्वास बसेना. मग एका हुशार डॉक्टरने त्याला बेशुद्ध केले आणि बाटलीत एक साप मागवून ठेवला. तो शुद्धीवर आला तेव्हा त्यास सांगितले की आम्ही साप पोटातून बाहेर काढलाय आणि त्याची पोटदुखी थांबली. मग काय, विवेकच्या पोटात साप होता? म्हणजे त्यालाही असा काही गैरसमज झाला होता का? न समजून निलेशने विचारले. छे, साप नव्हता, आम्हाला त्याच्या पोटात साप तयार करायचा होता. काय, हे कसे शक्य आहे? मलाही हे मूर्खपणाचे वाटले, पण शिवम आपल्या बोलण्यावर ठाम होता. त्याने मला सांगितले की विवेकशी मैत्री त्याने हा प्रयोग करण्यासाठीच केली होती. तो आमच्या कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवायचा. त्या रात्री आम्ही त्याला माझ्या घरच्या फार्म हाऊसवर नेले. शिवम काहीतरी लाल पिवळे रंगाचे रसायन एका बाटलीत भरून घेऊन आला होता. त्याला शिवमने सांगितले की हे रसायन प्यायल्यावर तुझ्या अंगात प्रचंड शक्ती संचारणार आहे. मग त्याने त्याला खुर्चीवर बांधला व त्याने त्यास ते रसायन पाजल्यावर त्याला सांगितले की हे एक विषारी औषध आहे, ज्यामुळे पोटात एक विचित्र जीव तयार होतो आणि तो माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवतो. हे ऐकताच तो फार घाबरला. त्याचे पोट थरथर कापू लागले. पोटात वेगळीच हालचाल होऊ लागली. जणू खरोखर त्याच्या पोटात एखादा जीव आहे. तो डोळे विचित्रपणे फिरवू लागला. आम्ही खूप हसलो. शिवम तर त्याला शिवी देत म्हणाला होता की तुझ्यासारख्या माणसासोबत जगातला कोणताही व्यक्ती मैत्री करणार नाही. तुझ्यावर हा प्रयोग करण्यासाठीच, आमच्या या स्वार्थासाठी आम्ही तुझ्याशी मैत्री केली. मर आता. कधी नव्हे इतका विवेक चिडला, पण त्याला वेदना होतच होत्या पोटात. पाहता पाहता त्याच्या डोळ्यातले बुबळे गायब झाले. तेव्हा आम्ही भानावर आलो. त्याने सहज दोऱ्या तोडून टाकल्या. जीभ बाहेर काढून तोंडातून लाळ गाळत तो ओरडत आमच्याकडे धावला. पण आम्ही सावध होतो. त्याची अवस्था पाहून आमची खात्री झाली होती की तो काहीतरी वेगळाच बनला होता. आम्ही बाईकवर बसून घरी पळून आलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो तर फार्म हाऊसवरचे सामान आस्ताव्यस्त पसरलेले होते. विवेक कुठेच नव्हता. मी फार्म हाऊस बंद केले आणि त्यानंतर परत तिकडे गेलोच नाही. त्यांची हकीकत ऐकल्यावर इन्स्पेक्टर निलेश विचारात पडला. जे घडले ते अशक्य वाटत होते. त्या रसायनात विशेष असे काहीही नव्हते, पण अगदी मनापासून त्याचा परिणाम खरा असल्याचे मानल्यामुळे एक सैतान या जगात अवतरला होता. रेअर ऑफ द रेअरेस्ट घटना. लाज वाटायला हवी हरामखोरांनो तुम्हाला. एका भोळ्या मुलाला फसवले, त्याला कसलेसे रसायन पाजले तो त्याला खरे समजला. सर्वात शेवटी तुम्ही त्याला जे वाईट बोललात ते त्याच्या डोक्यात घट्ट बसले. जगातला कोणताही माणूस तुझा मित्र बनणार नाही म्हणे. आता कदाचित त्याचा राग आणि कल्पना एकत्रित झाली आहे. त्याच्या पोटातल्या जीवाच्या मते या जगातले सगळे मनुष्य प्राणी स्वार्थी आहेत, म्हणून एकेकाला मारत सुटलाय तो. निलेश म्हणाला, बरं निलेश, असे खरोखर घडले असे मानूया, पण त्या जीवाला शक्ती कुठून मिळते? राकेशने विचारले. तो ज्या माणसाच्या शरीरात आहे त्याच्या मेंदूवर त्याचा ताबा आहेच. लोकांची हत्या केल्यावर मेंदूतून स्त्रवणारे रसायन कदाचित डोपामिनला तो एनर्जीच्या रूपात वापरत असावा. माझी एक थिअरी, ऊर्जा म्हणून तो शरीरातले दुसरे संप्रेरकही वापरत असेल. निलेश म्हणाला, आता सांग तो शिवम कुठे आहे? शिवी हसडत राकेशने विचारले. मला खरंच माहिती नाहीये, मी आतापर्यंत जे घडले ते खरे खरे सांगितले. राकेशचा रौद्र अवतार पाहून थरथर कापत म्हणाला. राकेश त्याच्या थोबाडीत हाणणारच होता की तोच निलेशने त्याला थांबवले. आता आमच्या बरोबर त्या फार्म हाऊसवर चल, निलेश म्हणाला. राजने त्यास होकार दिला. तिघे फार्म हाऊसवर निघाले. तिघे फार्म हाऊसवर येऊन पोहोचले. आत येऊन निलेश आणि राकेशने शोधाशोध करायला सुरुवात केली. खुर्चीचे तुकडे झालेले दिसत होते. निळसर रंगाचे रक्तही पडलेले होते. ते रसायन पाजल्यावर आणि त्याला जेव्हा हे समजले की आम्ही फक्त आमच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करून घेतला, तेव्हा त्याने निळ्या रंगाची उलटी केली होती. राज निलेशला म्हणाला, घरात काही सापडले नाही म्हणून बाहेर जाऊन तपास करावा लागणार होता. ते बाहेर आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. राकेशने गाडीत रेनकोट ठेवलेला होता, पण निलेश तो विश्रामगृहात विसरून आला होता. पण एक छत्री होती. छत्री उघडल्यावर समजले की ती देखील गळत होती. कित्येक वर्षापासून तो जुनी छत्री वापरत होता. गळणारी छत्री पाहून राकेश त्याच्याकडे पाहून हसला. त्याच्या कंजूसपणावर तो असाच हसायचा. निलेशने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. राकेश बाहेर शोध घेऊ लागला आणि निलेश राजसोबत फार्म हाऊसमध्ये उभा होता. हे बघ राज, हा राज तू आम्ही वगळता इतर कोणाला सांगितला नाहीयेस ना? निलेशने विचारले. शपथ, कोणाला सांगितले नाहीये मी. हे सगळे जे सांगितले त्यात आमच्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? नाही सर. तुझे आई वडील काय करतात रे? वडील शिक्षक आणि आई शिक्षिका आहे. लाज वाटू दे जरा. जे घडले ते आता तुझ्या आई वडिलांना समजेलच. काय वाटेल त्यांना? आता तुझ्यावर कायदेशीर प्रक्रियाही चालणार आहे. राजने खाली मान घातली. इतक्यात राकेशही आला. त्याला काहीही पुरावा सापडला नव्हता. एक काम कर राकेश, फोन करून टीमला येथे बोलावून घे. त्यांना त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने तपास करू देत. ओके. एव्हाना पाऊस थांबला होता. राजला घरी सोडून हे शहर सोडून न जाण्याचे सांगून दोघे निघाले. अरे यार, हा काय प्रकार ऐकला आपण? प्लासिबो इफेक्ट, गाडी चालविणारा राकेश म्हणाला. त्याच्या पोटात तयार झालेला जीव नक्की एक व्हायरस असावा. स्वतःला धोका वाटताच तो होशच्या डोक्याचा स्फोट घडवून मुक्त होतो आणि हवेतून पसरतो आणि त्याची शिकार करायला आलेल्या मनुष्याला आपला नवा होस्ट बनवतो. मग त्याचा अंत कसा करावा? आता आपल्याकडे स्पेशल सूट आहेत. त्याचा नवा होस्ट म्हणजे सध्या ज्या शरीरावर त्याने ताबा मिळवलाय त्याच्याकडे आपण जायचे. तो त्या होस्टच्या डोक्याचा स्फोट घडवून आणेल, राईट? पण आपण पूर्णपणे सूटरूपी कवचात सुरक्षित असल्याने त्याला नवीन होस्ट मिळणार नाही. आणि ठराविक वेळात होस्ट न मिळाल्यावर तो हवेतच नष्ट होईल, निलेश म्हणाला. माझ्या मनात आणखी एक शक्यता आहे निलेश. बघ, जर खरोखर एखाद्या किड्यासारखा तो जीव असेल तर धोका जाणवल्यावर डोक्याचा स्फोट होताच तो त्यातून बाहेर पडत असावा.
नव्या होस्टवर अशा रीतीने हल्ला करत असावा की त्याच्या लक्षात येत नसेल, डायरेक्ट त्वचेतून शिरत असावा तो. आठव, राज काय म्हणाला होता ते? विवेकचे डोळे पांढरे झाले होते आणि त्याच्या पोटात फारच हालचाल होत होती. तो व्हायरस नाही आहे निलेश, आपण स्पेशल सूट घालून त्याच्यावर हल्ला केला तरी आपली नजर चुकून तो एखादा नवा होस्ट शोधेलच. राकेशने आपली थिअरी मांडली. असेल, असेही असेल, ज्याला नवा होस्ट बनवले तो व्यक्ती प्रचंड शक्तिशाली आणि वेगवान बनतो, त्यामुळे काहीतरी करून त्याला पकडून तो जीव डोके फुटताच मुक्त झाल्या झाल्या त्यास नष्ट करावे लागेल. पण असे असते तर रक्ताचे सरपटत जातानाच्या त्याच्या पाऊलखुणा तपासणी करणाऱ्या टीमला मिळाल्या असत्या. निलेश, तो शक्तिशाली आहेच पण त्याबरोबर एक बुद्धिमान जीव देखील आहे हे विसरू नकोस. त्याने पाऊलखुणा सापडू नयेत असे स्वतःला विकसित किंवा ॲडॉप्ट केले असावे. आणखी एक गोष्ट, तो निशाचर आहे, म्हणजे दिवसा तो कुठेही आराम करत असला पाहिजे. दिवसा झोपलेल्या अवस्थेत त्याला पकडून नष्ट केले तर फारच सोपे जाईल आपल्याला. होय, तेही आहे, पण सहजासहजी नजरेत येणार नाही अशा ठिकाणी लपलेला असेल तो. टीम शोधते त्याला. मला वाटत नाही तो इतक्या सहजासहजी दिवसा आपल्या हाती लागेल म्हणून. आता दोघे पुन्हा शिवमच्या घरी आलेले होते. त्याचा भाऊ सागर फारच काळजीत दिसत होता. निलेशने सारी हकीकत सांगितल्यावर तर तो हादरलाच. साहेब, तो असे काही प्रयोग लहानपणापासून करतो, पण एखाद्या माणसावर प्रयोग करेल हा विचार माझ्या स्वप्नातही केला नव्हता मी. तुझ्या अतिलाडामुळे वाया गेलाय तो, राकेश म्हणाला. हो साहेब, चुकले माझे, खरंच. माझे शिक्षण बाजूला ठेवून त्याला शिकवला आणि त्याने असे केले. लाज वाटते मला त्याची. आम्हाला त्याचा मोबाईल हवाय, निलेश म्हणाला. सागरने त्याचा मोबाईल त्यांच्या हवाली केला. दोघे परत निघाले. शहरात परत येताच निलेशने आपल्या टीममधल्या टेक्निकल एक्सपर्ट विश्वासकडे मोबाईल दिला. त्याने फोनमधून माहिती काढायला सुरुवात केली होती. सर, काही CCTV फुटेज मिळालेत. त्यात हातात कुऱ्हाड घेऊन अत्यंत वेगाने नितीन धावताना दिसलाय. निलेश आणि राकेश दोघांनी ती फुटेज बघितली. कोणत्याही मनुष्याला शक्य नसेल अशा वेगाने तो धावत होता. शहरात शोध घेणाऱ्या टीमला हवालदार नितीनचे गटारीत पडलेले धड सापडले होते. याचा अर्थ रात्रीच निराकारने नवा होश शोधला होता. निलेशने एका टीमला शिवमचा शोध घेण्याचे काम सोपवले आणि तो, राकेश आणि दोन कमांडो शहरात तपास करत होते. एकांत असलेल्या गर्द झाडीच्या ठिकाणी निराकारच्या नव्या होशला शोधण्याचे काम सुरू केले होते. सावधगिरीचा उपाय म्हणून राजच्या घराजवळ काही अंतरावर काही कमांडो तैनात ठेवण्यात आले. अंधार पडला होता. त्रिशंकपुरात शुकशुकाट झाला होता. सर्वत्र एका सूटने पूर्णपणे झाकलेले कमांडो आणि पोलीस फिरत होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या